मुमरा मार्केट में जो ठाणे महानगर पालिका का शिक्षण मंडल गट क्रमांक 5 का स्कूल है, यहाँ पर आज मर्जिया पठान और शानू पठान यहाँ पर पहुँचे थे, क्योंकि यहाँ पर काफ़ी शिकायतें मिल रही थी कि पानी नहीं आ रहा है और जो टॉयलेट है वो काफ़ी गंदा है और बच्चों को टॉयलेट जाने के लिए काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ता है, जिसके बाद यहाँ पर मर्जिया पठान पहुँची थी। हालाँकि उस वक्त जो है यहाँ पर गेट पर ताला लगा दिया गया था, अंदर जाने से रोक दिया जा रहा था, लेकिन उसके बाद यहाँ पर शानू पठान पहुँची, जिसके बाद वो स्कूल में पहुँचे और जायज़ा लिया और यहाँ के जो टीचर्स हैं उनसे भी बातचीत की है। बहरहाल शानू पठान ने कहा है कि अगर कुछ दिनों में यहाँ पर इसका दुरुस्त नहीं किया जाता है तो इसके खिलाफ़ वो कड़ा आंदोलन करेंगे। ये ताला क्यों लगाया आपने? हाँ? ताला क्यों लगाया आपने? हम तो ऊपर से बोला है। क्या बोला गया आपको? कि कोई भी आएगा ना तो उनसे बोलो परमिशन लेके आओ, हम आपसे परमिशन किससे लेना है? अलाउड है ना, पण काहीतरी लेटर वगैरे घेऊन या ना। लेटर म्हणजे काय? आम्हाला सर्व्हे करायचा आहे, आम्हाला शिक्षण विभाग से परमिशन झाले आहे। हां, परमिशन किती लेले? उन्होंने शिक्षण विभाग से बोला। नाही नाही, अरे मेन बात ऐका, सर्व्हे ऑलरेडी झाला आहे, ताला खोला तुमचा, लॉक खोला। पाणी आहे का 15 दिवसापासून शाळेतला? पीछे 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 पाणी आहे का? हा तुम्ही मला सांगा, नाहीतर ओपन करा। पाणी आहे शाळेतला? नाही आहे। माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ आहे, खोटा बोलू नका, छोटा बोलू नका। माझ्याकडे आहे, पाईप आहे मॅडम। 15 दिवसापासून तुम्ही काय करताय? अरे शाळेत पाणी नाही आहे, मला माहिती माहिती भेटली आहे मॅडम। आम्ही तुम्हाला ऐका, माझ्याकडे पूर्ण व्हिडिओज आहे। मर्जिया पठाण, क्या आपको यहाँ पर क्या जानकारी मिली थी यहाँ पर आए? भाई दूर से लो ना, आएगा ना यार, के मुंह पे जाओगे कैसे आएगा? इकडे जमा होण्याचं कारण असं आहे की मला नेहमी नेहमी तक्रार येत होती ऑफिसमध्ये, खूप पेरेंट्स येत होते, अगोदर पण आलो होते की म्हणजे कधी पाणीची क्वालिटी खराब आहे। मुमरा कौसाचे जे म्युनिसिपॅलिटी शाळे आहे तिकडे कधी पाणीची क्वालिटी खराब आहे, कधी दफ्तरची क्वालिटी खराब आहे, कधी जेवणाची क्वालिटी खराब आहे। तर माझं जे ऑब्झर्वेशन आहे, खूप अगोदरपासून माझं ऑब्झर्वेशन होतं इकडे मुमरा कौसाची म्युनिसिपॅलिटी शाळेवर, की म्हणजे खरोखर अशी परिस्थिती आहे की नाही आहे। मग आता परत मला दोन दिवस आधी मला परत एक दोन तीन पेरेंट्स आले, आणखी मला बोलले की इकडे मुमरा स्टेशनवर इंग्लिश शाळा आहे म्युनिसिपॅलिटीची, तिकडे 15 दिवसापासून पाणी येत नाही, मुलाला खूप त्रास होतो आहे। तर मी काय केले, मी आज माझी एक म्हणजे आहे स्टाफची मेंबर, तिला मी इकडे पाठवले सर्वे करायला। तिने पूर्ण सर्वे केले टॉयलेटची, माझ्याकडे पूर्ण व्हिडिओज पण आहे की पूर्ण शाळेतला वॉशरूममध्ये पाणी येत नाही, पूर्ण व्हिडिओज आहे माझ्याकडे। आणखी टॉयलेटची परिस्थिती पण खराब आहे, साफसफाई पण आहे नाही। तर माझा हा प्रश्न आहे महापालिकेला, मला हा प्रश्न विचारायचा आहे की हा पूर्ण कंडिशनचा जबाबदार कोण आहे? कोण? तुम्ही मुलांच्या आरोग्यावर खेळतात, म्हणजे उद्या यांना काय रोग लागला तर कोण जबाबदार आहे? आता दोन वर्ष कोविड होता, कोरोनामुळे पेरेंट्सची परिस्थिती एवढी खराब झाली आहे, तो प्रायव्हेट स्कूलमध्ये ॲडमिशन करू शकत नाही। आम्ही पण सुलताना वेलफेअर ट्रस्टमुळे त्यांना म्हणजे 500, 600, 700 मुलामुलींना आम्ही फीस काढतो आहे, पण मुमराची आबादी एवढी मोठी आहे तर त्यांना म्हणजे म्युनिसिपॅलिटी शाळेमध्ये पण टाकावा लागतात ना। तर इकडे अशी परिस्थिती आहे, प्रायव्हेट स्कूलची फी एवढी वाढली आहे, ठीक आहे? आणखी म्युनिसिपॅलिटी स्कूलचं आम्ही त्या लोकांना सांगतो आहे की बाबा तुम्ही जाओ म्युनिसिपॅलिटी शाळेतला,
तुम्ही म्हणजे ऍडमिशन करा तुमच्या मुलाला, पण इकडे पण अशी परिस्थिती आहे, तो मुला मुली कुठे जाणार, पेरेंट्स कुठे जाणार, आणखी कधी दफ्तर घोटाळा होत आहे मला महापालिकाचा, कधी जेवणाचा घोटाळा होत आहे, तर शाळेचा बजेट जाता कुठे आहे बाबा, कुठे जात आहे बजेट शाळेचा, म्युनिसिपॅलिटी शाळेचा बजेट कुठे जात आहे, अरे हे बहुत म्हणजे काय म्हणजे सकाळी पण माझी स्टाफची एक मुलगी आली होती तर तिला पण जायला देत नव्हते, पण कसा कसा आम्ही हे म्हणजे असा पूर्ण म्हणजे एक कार्यक्रम तयार करून तिला आतमध्ये पाठवलं, तिने माझ्याकडे माझ्या हातात पूर्ण व्हिडिओ आहे, मी तुम्हाला देणार, तुम्ही तो व्हिडिओ पण अटॅच करून. माझी अशी मागणी आहे की आता 2 दिवसात मुंब्रा कौसाची जे काही सगळे म्युनिसिपॅलिटी शाळे आहे त्या शाळेचं तुम्ही चांगली पद्धतीने पूर्ण कार्यक्रम नाही केला, पाणी चांगली पद्धतीने नाही आला, जेवण चांगली पद्धतीने नाही भेटला, दफ्तरची क्वालिटी चांगली नाही केली, तर आम्ही मोठं आंदोलन करणार आहे, आम्ही मोठं आंदोलन करणार आहे महापालिकेच्या समोर, आम्ही मोठं आंदोलन करणार. आप देख सकते हैं यहाँ पर स्कूल के गेट पर ताला लगा दिया गया था और अब शानू पठान यहाँ पर पहुँचे हैं. मर्जिया पठान आई थी पहले, उसके बाद यहाँ पर ताला लगा दिया गया था क्योंकि यहाँ स्कूल में पानी और शौचालय की काफ़ी शिकायतें यहाँ पर मिल रही थी, जिसके बाद यहाँ पर ताला लगा दिया गया था जब मर्जिया पठान यहाँ पर पहुँची थी और उसके बाद शानू पठान अब यहाँ पर पहुँचे हुए हैं. पीछे 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 आ भाई, ये शौचालय का स्कूल में प्रॉब्लम था जिसकी वजह से शानू पठान पहुंचे प्रशासन मुलाने तोडलं म्हणून ते पाणी बंद ठेवलं. अरे यार युसुफ भाई यार, वो दिखने तो ना यार, मैं वही तुमको बोल रहा हूँ यार, ये तो तुम तुम्हारा थोड़ा कर लो ना भाई यार. शानू पठान तसेच समाज सेविका मर्जिया शानू पठान यांच्या वतीने ठाणे महानगरपालिकेमध्ये हा जो आढावा घेतला जात आहे, विद्यार्थ्यांच्या जो जीवाशी जो एक खेळ मंजलावर तुम्ही आहेत ना, पण मी आहे पण चला ना, अडचण काय तुम्हाला, मी बोलतो ना, चला ना, आपण जातो असं खाली फिरतो हे बघा ना तुम्ही यार, हे बघा ना मी, हे बघा ना, हे बघा इतका थोडा पाणी तुम्ही आलाय का पाणी, हे बघा टॉयलेटची व्यवस्था बघा ना, एक हजार स्टुडंट कमीत कमी 15 दिवस झाला पाणी नाही, पालिकांच्या तक्रार आहे, हे कुठे जाणार
आणि तुम्ही प्रशासनला सांगितलं होतं महापालिकेला कोणाला सांगितलं म्हणजे तुम्ही सांगितलं होतं तर पण आता केलं अरे मला तुम्ही भाग घेता पुरुषांना ठीक आहे महिला कुठे जाणार मुलगी ते मुलगी आहे ते शाळामध्ये शौच जाणार तर कुठे जाणार ते मुलगा आहे ना तसा भाव जाऊन करू शकत मुलगी कुठे जाणार किती मुलगी आहेत आपल्या इथे किती मुलगी आहेत 500 वरची मुलगी आहे ते कुठे जाणार असा परिस्थिती म्हणजे ते दुर्भाग्य पुन्हा महापालिकेमध्ये तुम्ही तक्रार दिली होती कोणाला दिली होती पाणी किती दिवस झाला नाही पाणी जसं येतं जात पाणी येत नाही म्हणजे इथे पाईपचा प्रॉब्लेम पाईपचा प्रॉब्लेम आहे किती दिवस झाला शाळा सुरू झाल्यापासून चालूच होतं किती दिवस 15 दिवस झाले ते पाईपचा प्रॉब्लेम म्हणजे ते पाणी येत नाही तक्रार केली होती सिंटेक्सची टाकी पण फुटली तुम्ही तुमचं नाव काय माया मॅडम तू ठीक आहे थँक्यू मी तुमच्या पाणीचं व्यवस्था करून तुम्हाला पण प्रॉब्लेम होतो हात धुवायला पण पाणी नाही थँक्यू मॅडम शरभाई काय सांगाल महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ज्या आहेत मूलभूत सुविधा कुठेतरी मिळत नाही आहे विद्यार्थ्यांना काय पॅरेंट्सने मर्जिया को तक्रार किया था और मर्जिया ने महापालिका के निदर्शन में लाई थी कि इस शाला में जब से शाला शुरू हुई यहाँ पे पानी नहीं 1000 के ज़्यादा विद्यार्थी यहाँ पढ़ रहे और पूरे फ्लोर में कुछ जगह पे बारीक पानी आ रहा बाकी पानी है ही नहीं आप सभी लोगों ने देखा दुर्भाग्यपूर्ण की बात है चिंता की बात यह है कि जो लड़के वो कहाँ भी बाहर बाथरूम टॉयलेट के लिए जा सकते लेकिन लड़कियां लेडीज वो इमरजेंसी में क्या ऐसी परिस्थिति में क्या उपयोग करे ये बहुत सोचने की बात है चिंता मुझे उन बच्चियों का है कि इमरजेंसी में कोई कहाँ पे यहाँ पे आ गया तो कहाँ पे शौचालय आज शौचालय की परिस्थिति ऐसी है कि जहाँ आप जाएंगे तो टॉयलेट आज भी पड़ा है अभी भी महानगर पालिका जो सोई भी है शिक्षण विभाग जो करोड़ों रुपए ले चुका है आज अगर थाने महानगर पालिका की मुख्य शालाओं में पानी नहीं होगा दिक्कतें होंगी तो हमारी परिस्थिति महापालिका के स्कूल में लोग ऑलरेडी कट ऑफ हो रहा है लोग स्टूडेंट्स कम कर रहे अपने बेचारे गरीब लोग ज़रूरतमंद लोग महापालिका के स्कूल में अपने बच्चों को डालना बंद कर देंगे ये परिस्थिति के अंदर मुझे नहीं लगता कि लोग पढ़ाई के ऊपर ध्यान दे पाएंगे इसलिए आपके जरिए थाने महानगर पालिका के आयुक्त और शिक्षण विभाग को मेरी चेतावनी है कि परिस्थिति अगर 2 से 3 दिन के अंदर नहीं की तो पालिका के जितने पालक हैं उनके साथ महापालिका के मुख्य द्वार पे एक बड़ा आंदोलन किया जाएगा करोड़ रुपए शिक्षा के नाम पे लेने के बाद महापालिका की ऐसी स्कूलों का गलत तरीके से मतलब जो व्यवस्था है वो गलत होने के कारण ये दिखाती है कि हम शिक्षण विभाग के अंदर हमारे शिक्षण जो है वो जीरो पे चल रही है आपका नारा है पढ़ेगा इंडिया बढ़ेगा इंडिया तो जब पढ़ाई के लिए हमारी ये व्यवस्था है तो आज कैसे बढ़ेगा इंडिया ये एक प्रश्न उपस्थित होता है।